विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। फक्त 14 दिवस उरलेत, झाला का अभ्यास? का अजून काहीच केलं नाहीये? फक्त 2 आठवडे उरलेत। ओके, कोण आहेत ही लोक? ही तुम्हाला टेंशन देणारे लोक आहेत, लक्षात घ्या। की हे तुम्हाला म्हणतील, आता फक्त 10 दिवस उरले, अरे उद्या पेपर आहे ना, माहिती आहे की आम्हाला, करतोय की अभ्यास, चांगलं चाललंय आपलं, लक्षात घ्या। काय होतं माहिती आहे का? ही लोक डिस्टर्बन्स क्रिएट करत आहेत। मी तुमच्या मनातलं ओळखतोय बाळांनो, तुमचे अनुभव आहेत ना, ते माझे अनुभव मी अजून विसरलेलो नाही आहे। एक्झाम माझी, मी तयारी केलेली आहे, झालेली आहे माझी तयारी, तुम्हाला काय करायचं आहे? ओके, प्रोत्साहन देण्यासारखा हा प्रकार नाही आहे। झाला ना अभ्यास, बघ आस, अरे काय हे टोमणे मारणारे लोक आहेत, लक्षात घ्या। तर माझं काय म्हणणं आहे, जास्तीत जास्त तुम्ही आता आयसोलेट व्हा, गरज त्याचीच आहे। आयसोलेट व्हा बाबांनो, वेगळं व्हा, जास्त कुठं वेळ घालवूच नका, ठीक आहे? मी तुम्हाला खरं सांगू का, माझं इंजिनिअरिंग झालं, म्हणजे फायनल इयरला होतो मी, ओके। आणि त्यानंतर आमच्या घरात असं डिसिजन आलं की लगेच आपला जॉब करायचं नाही आहे, पुढं मग शिकलं पाहिजे MBA वगैरे। मग मी मुंबईला आमच्या काकांकडे अभ्यासासाठी गेलो, ओके। आईचा फोन आला मला, माझा छोटा भाऊ त्यावेळेस 12th होता, आणि आईनं सांगितलं की पूर्व परीक्षेत, म्हणजे प्रिलिम एक्झाममध्ये तो 1-2 विषयात फेल झाला आहे, ओके। तुला काय जमेल का त्याचा अभ्यास घ्यायला? तुझी परीक्षा नसेल तर तू येशील का? मी तुम्हाला सांगू का, अशा रीतीनं मला माझा पहिला स्टुडंट मिळाला, म्हणजे ऑफिशियल स्टुडंट। मी काय फी घेतली नाही, त्याची लक्षात घ्या, सक्का बोलान। मेन पॉईंट काय, जेव्हा मी अभ्यासाला तिकडं गेलो, मुंबईवरून परत मी कराडला आलो अभ्यासाला, मी कराडमध्ये होतो, लक्षात घ्या। मेन पॉईंट काय, मी ऑब्झर्व केलं पाहुणे वगैरे यायचे, काय पाहुण्यानं पण प्रश्न पडलेला असतो रे, आता बोलायचं काय? मग पाहुण्याचं वाक्य असतं, मग काय चाललं आहे? मग सांगायचं, माझं आता इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आहे, मग मी तर मुंबईला काकांच्याकडे होतो, ह्याचा अभ्यास घ्यायला आलो। ह्याचा अभ्यास महाकितवीला आहे, 12वीला आहे, कधी परीक्षा? अरे जवळ आली की परीक्षा, झालं, टेन्शन क्रिएट करून गेले की नाही? मग अशा वेळेस मी लगेच डिसिजन घेतलं, आईला सांगितलं, आमच्या रूमला वाटल्यास बाहेर न कुलूप लाव, आम्हाला डिस्टर्बन्स बिलकुल नको आहे। आणि मी आणि माझा भाऊ मग 12-12, 15-15 तास स्टडी केला। मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे, त्या काळात पेमेंट सीट आणि फ्री सीट असा प्रकार असायचा। म्हणजे फ्री सीटची फी किती? 4000। म्हणजे तुम्हाला खूप, म्हणजे थोडक्यात ना, तुम्ही टॉपर आहे, मग कुठल्याही कास्टचा असू दे, कोणत्याही कास्टचा असू दे, ओपनमधला जरी असला, त्याला चांगले मार्क असतील, त्याची फी फक्त 4000 रुपये। आणि जर मार्क कमी असतील तर पेमेंट सीट, आणि पेमेंट सीटला फी 32000 होती। आणि मी पेमेंट सीट थ्रू ॲडमिशन घेतलं तर मला फी भरावी लागली होती, लक्षात घ्या। ओके, 8 जास्त फी भरून मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, पण माझ्या लहान भावानं फ्री सीटमधून त्याला ॲडमिशन मिळालं, बाळांनो मिळालं। तेही तुम्हाला सांगतो कसं मिळालं ते, पण फर्स्ट राऊंडला मिळालं का? नाही आहे। सेकंडला मिळालं का? नाही आहे। शेवटच्या राऊंडला मिळालं, ओके। मी तर त्यावेळेस आशा सोडून दिली होती, ओके। आम्ही सातऱ्यात KBPला ॲडमिशन घेतलं होतं, पण माझा भाऊ पहाटे का होईना गेला शेवटच्या राऊंडला, फ्री सीट मध्ये ॲडमिशन झालं। म्हणजे प्रकार काय तुमच्या लक्षात आलं का? बाळांनो, एक वेळ अशी येणार आहे ना की उद्या आपला पेपर असणार आहे, मग त्यावेळेस सांगतो, आपले आईवडील आपल्याला सपोर्ट देत आहेत, आपण चांगला अभ्यास केलेला आहे, पेपर सोपाचा असणार आहे, सोपे प्रश्न उडकायचे आणि ते करायचे, बाकी काय नाही। बरं, आजचं टार्गेट काय मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, आज केमिस्ट्रीची 100% रिव्हिजन करा। जेवढं झालं आहे तेवढं रिवाईज करा बाळांनो, जेवढं झालं आहे तेवढं रिवाईज कराच, ओके। पण मी तुम्हाला सांगतो, काही टिपिकल टॉपिक आहेत, टिपिकल कन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या, काही IMP क्वेश्चन्स हे ठरलेले आहेत। मी लास्ट मोमेंटला, अगदी आता उद्या पेपर आहे, काय नाही आहे, झाला अभ्यास, अशा मुलांसाठी ते प्रश्न असतात, म्हणून आपण तेवढे 40-50 प्रश्न करायचे। आणि तुम्हाला सांगू का तुम्हाला मी, आता असं केलं, 40-50 प्रश्नाचा अभ्यास केला तर त्यातलं काही सगळेच प्रश्न एक्झाममध्ये येणार आहेत का? नाही येणार, लक्षात घ्या, पण बऱ्यापैकी तर येणार, ओके। बरं, आणि CET यावेळेस खूप कमी वेळ आहे, बरं का बाळांनो? एक्झाम पोस्टपॉन होईल असं काय वाटत नाही आहे, 9 मेच आहे, बरोबर आहे? त्यामुळे तुम्ही बोर्डची एक्झाम झाल्या आपल्याला CET विचार करावा लागणार आहे, ओके। आलं लक्षात तुमच्या? मग आता हा व्हिडिओ छोटासा होता, मला सांगायचं एवढंच, झालं आहे, व्यवस्थित झालं आहे, रिवाईज करायचं आहे आपल्याला, ठीक आहे? ऑल द बेस्ट।